कन्नडिगांच्या या उन्मादाविरोधात शिवसैनिक सुद्धा आक्रमक झालेत. कोल्हापूरच्या कागलमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या वाहनांवर जय महाराष्ट्राचे फलक लावलेत. जोपर्यंत बेळगाव महापालिकेवरचा कन्नड संघटनेचा ध्वज काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा या शिवसैनिकांनी दिला. दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांना कोल्हापुरातील शिवसैनिक आणि जय महाराष्ट्र असा बोर्ड लावलेला आहे. ही कर्नाटक पासिंगची वाहनं आहेत आणि ती महाराष्ट्राच्या हद्दीत येत आहेत. या ठिकाणी माझ्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देऊन आहेत. काय सांगाल नेमकं काय आंदोलन? आज या ठिकाणी जय महाराष्ट्र हे बोर्ड के पासिंगच्या आम्ही गाडीवर लावलेले आहेत आणि याला माझा उद्देश आहे की बेळगावमध्ये लावलेला लाल आणि पिवळा झेंडा जोपर हटवत नाही आहे तो महाराष्ट्रातली शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समिती या पाठी शिरवून हे आंदोलन जनआंदोलन आहे. हे जनआंदोलन आम्ही करणार आहोत आणि आज काल आम्ही बेळगावच्या एसट्या बंद केल्या आहेत. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कर्नाटकामध्ये असणाऱ्या जे हे ट्रक आहेत यांना बंदी घाला, यांना महाराष्ट्रात सोडू नका, अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. काय सांगाल काय भूमिका? नाही, जी भूमिका कन्नड विधिका घ्यायला त्या भूमिकेला पूर्णपणे तिथलं सरकार पाठिंबा देते, भाजप सरकार, हे निश्चितार्थ आहे. वास्तविक कायदा सुव्यवस्था बिघडून ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांना बिघडवायचं असेल तर जसं तसं उत्तर शिवसेना महाराष्ट्रात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. कर्नाटक सरकारची मुजोरी सुरू आहे. कन्नड संघटनांना कर्नाटक सरकार पाठीशी घालत आहे, त्यामुळं आता महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झालेत. कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.